तर नमस्कार मित्रांनो, प्रसारित करत आहे दामिनी घाट सायकल प्रवास वर्णन भाग दुसरा। या भागामध्ये दामिनी घाट ते पुणे सायकलवरील प्रवासादरम्यानचे अप्रतिम असे निसर्गातील चित्रीकरण आहे। तसेच या परिसरामध्ये अतिच्या पावसाने व जंगली डुकरांनी भात शेतीचे अतोनात नुकसान केले आहे, याविषयीच एक शेतकऱ्याची दर्दनाक मुलाखत दाखवण्यात आली आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि आवडला तर लाईक शेअर कमेंट्स आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पूर्ण डोंगर पार करून जायचं मित्रांनो आपल्याला। तुमचं नाव काय? गंगाराम आखाडे। गंगाराम आखाडे गावकडचे शेतकरी मित्रांनो, त्यांच्याकडे काही न्यूज आहेत म्हणतायत, ते थोड्या मीडिया समोर मांडायची त्यांना, तर ते सांगतायत, ऐकूया। सांगा काका, काय तुम्हाला सांगायचे? बोला बोल। तुम्ही असं आहे, शेती सोडून दिली मी, आता एकच वावर आहे माझ्याकडे, ते मी म्हणजे सोडून दिले ह्या डुकरांना पाय। बर, डुकर शेजारी, कारण फॉरेस्ट वाल्यांचा जोरदार धंदा आहे, कुणी त्याला मारू शकत नाही, आपणही मारू शकत नाही, त्यांचा ताबा आहे। बर, आणि ह्या विषयावर फॉरेस्टवर बंदी घातली तर ठीक, नाहीतर आम्ही डुकराच्या आधी तुमचं शेताचं नुकसान पावसाने केलं या वर्षी? पावसाने नाही, डुकरांनी पण आत केलं आहे पावसामुळे। हा, जंगली डुकर आहेत। हा, जंगली डुकर अख्या रानात, मग त्याला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, कोणी मदत केली पाहिजे डुकरावर? सरकारने, सरकारचं म्हणजे फॉरेस्ट हॉपीवाल्यांच आहे ना, त्यांचं हॉपी शेतच आहे जवळ जवळ, तरी मदत करत नाही ते। नाही ना, आणि डुकर असतील त्याला पकडणार किती? बाहेरची लोक जर मारणार आली गोळा वालाय वगैरे, त्याला बंदी पकडून येते, बंदी आहे ना ते डुकर मारायला? मग डुकर मार, शेतीचं नुकसान काय, त्याला काय बंदी? हे महत्वाचं आहे, शेतीचं नुकसान काय चालली, त्याचं काय बंदी कोण करत का? या साईडने या, तुम्हाला दाखवतो भात शेती पण। होय ना, मग आता जागा सगळी भात शेती सगळी इकडची वसड पडली ह्याच्यामुळं, डुकरांमुळे। मग काय, मग जंगलात कुठले कुठले प्राणी आहेत आहेत ना? काय अहो, जंगली जनावर ते दिवशी साप मारला, मारला गेला घरामध्ये, काय वाघ चित्ता वगैरे आहे ना, काय म्हणजे वाघ नाही विशेष, मग पण त्या प्रकारे दुसरं काहीतरी जनावर दिसतं माणसाला, होय विशेष बघितलं कधी? बिबटे वगैरे आहेत इकडं? हा, दिसलं नाही एक बिबटे, एकदा मला एकदा दिसला होता, एकदाच हा, परत नाही। डुकरांचं काय करायचं आता? डुकरांचं काय करायचं? डुकरांचं ते फॉरेस्ट वाल्यांनी बघायचं। होय, तुमचं नाव परत सांगा मी। गंगाराम धुंडू आखाडे। गंगाराम धुंडू आखाडे, ग्राम पंचायत निवे, ग्राम पंचायत चे। हा, त्यांच्याकडे डुकरांचा फारच शेतीवर अतित आक्रम आहे, तर सरकारने ग्रामपंचायतने लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवत अशी माझी विनंती आहे। धन्यवाद। बाकी काय म्हणताय गावकडची परिस्थिती? बाकी गावकडची परिस्थिती भात नाही का यावर्षी? भात आता गेला का? संपला, संपला, गेल्या पावसाने केले वाटोळ, पावसाने केले वाटोळ, जास्ती पाऊस झाला यावर्षी, काय बोलायचं नाही, होय आखी भात झोपून गेली। होय, नाही अर्थात तुम्हाला सांगतो मीडियम मध्ये की नुकसानीचं अर्थात दुसरं काय नव्हतं, एवढी नुकसान एवढी व्हायची पण एवढं नव्हतं, एवढा पाऊस आमच्याकडे कधी विशेष पडायचा, पहिल्यांदा पाऊस पडतो। गेल्या वर्षी पण असाच झाला होता? नाही नाही, पाऊस गेल्या वर्षी झाला होता ना, पण तो त्याचा ठोका देऊन तो निवंत झाला होता, पण एवढा नव्हता, एवढा झाली। हा, यंदा अती। बरोबर, बरं वाटलं तुम्हाला भेटून, गावाकडच्या गप्पा केल्या तुम्ही, धन्यवाद। मग आता सरकार काय मदत करणार आहे का नाही तुम्हाला? आता ते देवच जाणं, तुम्ही मागणार नाही का सरकार? आता सरकार मागणार, आपण कोण जाणार सरकार कसं आहे आता? दोन लोक आहेत, कुठला पक्ष? मोदीच आहे। मंत्री कोण आहे? मुख्यमंत्री आपला उद्धव ठाकरे। मस्त। हा, आणि अजित दादा। कुठल्या पक्षाला मत देता? आमचं मताच ते विचार, मताचा हिशोब कसा असतो भाऊ? गुप्त, गुप्ताचा प्रश्न एकच आहे, जे आपल्याला मदत करतो त्याला आपण सहकार्य करतोच, हे जगात चालतं। मग आता उद्धव ठाकरेंनी मदत केली तर तुम्ही त्याला मतदान देणार? अभिनंदन। आणि मोदीचं कसं आहे केंद्रात गव्हर्नमेंट? असंही नाही, म्हणजे त्या शब्दात तुम्हाला सांगतो,
मोदी कसा चांगला आहे कसा आहे नाही कसा आहे असो बिचारा पण तो पण चांगला आहे पण सगळे सगळ्यांचा सहाय्यता असला ना शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे शेतकरी शेतकरी कुटुंब हे सगळं बुडलेलं आहे शेतकरी आहे तर देश आहे सगळीच सारखी आहेत जो करील तो पुढे सरल बरोबर हेच आमचा हेतू आहे चला चला धन्यवाद धन्यवाद Within, here we go, but somehow I'm caught in the middle. Is this the end before we've even begun? Should I work against the flow, a drop in the ocean so endless, reaching for? मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं काहीतरी घंटीचा आवाज येतो नेहमीच मी आतापर्यंत समजत होतो म्हशीच्या किंवा कुठल्या जनावरांच्या गळ्यात घंटी बांधलेली आहे आणि तिचा आवाज येत आहे परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर ही घंटी शेतात बांधलेली बिअरच्या बॉटलला दोरी आणि नटबोल्ट बांधून मित्रांनो परतीच्या प्रवासात परत पाऊस चालू झालेला आहे थोडा रिफ्रेशमेंटसाठी आपण थांबलो इथं मक्याचं कणीस खाऊयात म्हटलं गावाले कुठलं गाव आहे पळसे का अच्छा ह्या पळसेचा धबधबा पण इथं ना ते शेतात बऱ्याच ठिकाणी मी बिअरच्या बॉटलला बांधलेली घंटी बघितली ती कशासाठी असती डुकरं यावं ना म्हणून हा का नाही मी रस्त्याने चालतो चालता बराच वळा ऐकायला यायची मला वाटलं की ते काहीतरी म्हशीच्या वगैरे गळ्याचीच घंटी यावं असा आवाज देतो नंतर मग जवळून जाताना काही ठिकाणी बघितलं की बिअरची बॉटल बांधलेली तिचा आवाज येत आहे ती रात्रीची जनावर येतात ना ते बरोबर तर मित्रांनो आपल्याला क्ल्यू भेटलेला आहे घंटी कशासाठी बांधतात ते रात्रीचे डुकरं वगैरे येतात इथं रानडुकरं आणि भातशेतीचं नुकसान करतात त्यामुळे हे लोक बिअरच्या बॉटलला घंटी वाजा उपकरण तयार करून शेतात बांधतात भूक लागलेली जाम भुकेच्या तडक्यात फार टेस्ट छान लागते याची मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याला रस्त्याने काही शेतकरी बोलत होते भात शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे तर अक्षरशः भात पडलेला आहे मित्रांनो पूर्ण मावळ एरियात मुळशी तालुक्यात ही अवस्था आहे मित्रांनो